पास ऑन करा, तिथे देऊ, पास ऑन करा। गुणाकार येतो त्या मुलांना भागाकार शिकवणं जास्त कठीण नाही। गुणाकारामध्ये जे दोन घटक असतात त्याच्यातला जे भाज्य असते आणि हे भाज्यक असते, ह्या फक्त विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये उतरवण्याची एक फक्त आपल्याकडे कला असली पाहिजे, म्हणजे विद्यार्थी सहज भागाकार सोडवू शकतो। चला ठीक आहे, माझा प्रश्न थोडा अवघड होता असं मला वाटलं। हा सर, वजाबाकी जर समजा माझा डावा की उजवा की सेंटर तेवढे तरी सांगा, इकडे नाही सांगायचं। हा मध्ये समोर, ठीक आहे सर। सर हा हा सर, हो हो बघतो मी। वजाबाकीची क्रिया जर मुलांना व्यवस्थित शिकवली कि वजाबाकीची पुनरावृत्ती जर केली तर भागाकार हे त्यांना सहज करता येते। वजाबाकी जास्तीत जास्त शिकवले तर भागाकार हे सहजतेने करता येते त्यांना। चला जाऊ दे, फार वेगवेगळे उत्तर येत आहे, मी प्रश्न बदलवतो थोडा। ठीक आहे, सरांनी सांगितलेलं आत्ताचं उत्तर थोडं एकदम म्हणजे बरोबर आहे, त्यात अजून इम्प्रूव्हमेंट। जर गुणाकार करता येत असेल तर भाजक आणि भागाकार यांचा पण त्याला गुणाकार करता येतो, त्याच्यात बाकी जर मिळवली तर तुला भागाकार पूर्ण यायला आला असा विश्वास जर त्याला दिला तर नक्की भागाकारासाठी मुलाची जी भीती आहे ती नक्की कमी होईल, कारण त्याला गुणाकार येतो। खूप छान, खूप छान। गुणाकार येतो, माझा प्रश्न फक्त एवढाच होता, गुणाकार येत असलेले मुलाला भागाकार शिकवायचे, त्यामुळे दोन एक शिक्षिकाने एक शिक्षकाने जे उत्तर दिलं की भाज्य आणि भाजक तिथे उपलब्ध आहे आणि त्यालाच खेळवायचे असते आणि त्याला भागाकार म्हणतात, हे आहे। तुम्ही बाकीचे तीन चार लोकांनी अजून जो मांडला त्याचा उत्तर तुमचा जो होता त्याचा प्रश्न काय ते मी सांगतो आता। भागाकार कोणकोणत्या पद्धतीने शिकवता येते असे मी प्रश्न विचारला ना, तर मग ते उत्तर येतील। हा हॅलो सर, पहिल्या सुरला त्याला भाज्य म्हणजे काय हे समजून दाखवावं लागेल। ज्याच्या हातात माईक आहे त्याच्या तोंड माईक जवळ नाही। हा तर तुम्ही सांगा ना की उजवीकडे डावी समोरच आहेत। समोर समोर, हा हा पहिल्या सुरला भाज्य म्हणजे काय त्याला समजून दाखवावं लागेल, त्याच्यानंतर भाजक म्हणजे काय ते समजून दाखवावं लागेल, आणि भाज्याच्या पटीमध्ये जे काय आपलं भाज्य आहे तर त्या पटीनं तो तो जो पाडा वाचत गेला, जर तो पाड्यामध्ये जर पूर्णपणे त्याला पाडा बरोबर येत असेल तर त्या पाड्याचंच उत्तर वर जे काय त्या पटीमध्ये येईल त्याचंच नाव भागाकार आहे। चला ठीक आहे, मी फसवू शकतोय तुम्ही लोक जास्त बोलायला लागले तर। सर भागाकार आता बंद करा ना, आता मी पुढचा प्रश्न विचारतो त्यावर बोला। प्रश्न भरपूर विचारणार, ज्यांना उत्तर द्यायची तयारी आहे त्यांनी तयारी ठेवावी, हा शेवटचा प्रश्न नाही। माझा प्रश्न होता की भागाकार येत असलेले मुलांना गुणाकार येत असलेले मुलांना भागाकार शिकवण्यासाठी काय करता येते, तर त्याचं उत्तर दोन लोकांनी योग्य उत्तर दिलं आहे। पुन्हा भाजक भाज्य वगैरे समजावून सांगण्याबद्दलचं पण एक उत्तर आला, पण वेगवेगळ्या अडचणी असतातच, पण त्याकडे मी जाणार नाही। मुद्दा आहे की तुम्हा लोकांना जर सगळे एवढं येते तर तुमच्या वर्गातील फक्त 35% मुलांना का येते भागाकार, हा प्रश्न आहेच, हा प्रश्न आहेच। आणि हे अध्ययनस्तर निश्चिती तुम्ही केली, कोणी पाकिस्तान किंवा इंग्लंडचे माणूस नाही बोलावून केला, आम्ही अगदी नांदेडचे पण नाही बोलवलं, तुम्हीच केली। तर हे मला तुम्ही लोक 60% लवकर करून देऊ शकाल काय, है ना, करू शकता तुम्ही लोक। आणि शिंदे सर आणि इंगोले साहेबांनी त्यांनी नियोजन केलंच आहे। मग पुढचा मुद्दा येतो की 5 वर्ष शाळेत येऊनसुद्धा मुलं अजून प्रारंभिक स्तरावर आहेत, 166 मुले 5व्या वर्गाचे प्रारंभिक स्तरावर आहे तुमच्या जिल्ह्यात, त्याला कारण काय असेल? आता पुन्हा प्रश्न आले, द्या उत्तर। जी मुलं उपस्थित होती त्यापैकी 166 मुलं प्रारंभिक स्तरावर होती, हे सांगू नका की ते न येणारी मुलं आहेत, ते होती त्या दिवशी आणि त्या दिवशी आली म्हणजे आदल्या दिवशी पण आली असणार असे आपण गृहीत धरू। हॅलो सर, नमस्कार सर। नमस्कार। त्या मुलांना सर पहिलीच्या वर्गात त्याचं पूर्ण अध्ययन झालेलं नाही आहे, त्याला समजलेलं नाही आहे, कारण पहिलीच्या वर्गात जर पहिलीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, दुसरीच्या वर्गात जर दुसरीचा झाला तर त्याला 100% वाचता येतो पुढचं, त्याच्यानंतर याला काही बऱ्याचशा कारणीभूत व्यवस्था बी येतात, कारण तो जर सतत रोज शाळेत आला
तर समजा त्याला भरपूर मार्गदर्शन केलं आणि तो नियमित केला तर त्याला येऊ शकतो. पण मेन कारण तो पहिलीतच चुकला, कारण पहिल्याच त्याने तो मागे राहिला राहिला असं बरंच होतो. नाही नाही मग पण ठीक आहे, अजून दुसऱ्या लोकांचे पण ऐकून हे बघा. इथे पण बसलेले बरेच लोकांना आत्ता पण भागाकार येत नाही, पण येत्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला येईल. तर त्यामुळे पहिलीच तुमचं चुकलं असेल म्हणून तर आता येत नाही ना, तो भाग वेगळा आहे. पण आत्ता येऊ शकते माणूस जो असतो तो आधी मला नाही आला म्हणून आज पण येणार नाही असे नसतो माणूस, असे नसतो. मी एखादं उदाहरण देतो. जेव्हा मी महाराष्ट्र राज्यात आलो आयएस झाल्यानंतर, तेव्हा मला मराठीचे 4 शब्द माहीत होते. पोरगा पोरगी, कांदे बटाटे, याशिवाय कोणतेही इतर शब्द मराठीचा माहीत नव्हता. आणि आता मी कोणत्या भाषेत बोलत आहे? मराठीत बोलत आहे. तर पहिल्या वर्गात मला नाही शिकवलं, पण मला येते मराठी. असे पकडून बसू नका की मला कॉलेजमध्ये असताना नाही शिकवलं, शाळेत नाही शिकवलं म्हणून आता काही शिकू शकत नाही. तुमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हे कोणत्या वर्गात शिकवलं होतं? नाव ठेवलं ना तुम्ही? हां, तर हे तुम्ही विसरून जा की आधी नाही शिकता आले म्हणून आता नाही शिकता येणार. माणसाचा मेंदू मरेपर्यंत शिकण्यास तयार असते असे माझी समजूत आहे. मी मेलेलो नाही तरी पण मी सांगतोय. शेवटचं शिकणे काय राहील मी एक अंदाज घेतो. मी गुदमरत आहे, मला श्वास घेता येत नाही आहे, तरी पण मी मेहनत करतो आणि पुढचा श्वास घेतो. पुढचा श्वास घेतला म्हणजे मी मेलेलो नाही. एकदा असं होईल की पुढचा श्वास घेणे शक्यच होणार नाही, हा शेवटचा शिकणे होईल की शेवटचा श्वास घेताना कसा वाटतो. तोपर्यंत शिकत राहायचं, तोपर्यंत शिकत राहायचं. पुढच्या आयुष्याची वाट बघायचे नाही. किती लोक आहेत भागाकारसाठी पुढच्या जन्माची वाट बघत आहे तुमच्यापैकी? 8 पानी नोट आहे माझ्या व्हॉट्सअपमध्ये. आहे आत्ताच मी इंगोले साहेब शिंदे साहेबांना मी देतो आणि ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरेमध्ये टाकून देतील. तो 8 पानी नोट वाचायला मला अर्धा तास लागला होता. मी अमराठी माणूस, नोट मराठीत आहे, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये नाही. मी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकलो, पण मी मराठी वाचतो, चांगल्याचपैकी वाचतो. मी लिहितो पण, प्रगत शैक्षणिक महाराज जी आर मी लिहिलेलं आहे. कितीतरी लोक रडत आहे त्या जी आरच्या लांबीबद्दल, लांबलचक जी आर लिहितात. अमराठी माणसाने मराठीत लिहिलेले जी आर मराठी लोकांनी वाचताना कंटाळावं काही मंडळी. एका न्यूजपेपरमध्ये अग्रलेखमध्ये लिहिलं. आता एक जी आर जे लोक वाचू शकत नाही तो न्यूजपेपर काय वाचणार आहेत लोक? त्यांना कसं वाईट वाटतंय? असे लोक आहेत. तर हे 8 पानी नोट आहे, तुम्हाला वाचायला अर्धा तासच लागेल. ते वाचल्यानंतर भागाकार शिकवायचे कसं हे तुम्हाला जमलेलं असणार आहे. त्यासाठी पुढच्या आयुष्याची वाट बघायची नाही. त्यामध्ये काही बारकाव्यांकडे त्या लेखकांनी, संतोष सोनवणे म्हणून आमचा राव मुंबईचं विषय सहायक आहेत, त्यांनी काही बारकावे दिलेले आहेत. मी गणितामध्ये आधीच सांगितलं मी पटाईत आहे. ते कशावरून? मी गणित विषय घेऊन आयएस झालो आहे, पण मी BSc किंवा MSc नाही केलेलं. आयएसमध्ये MSc लेवलचा प्रश्न विचारला जातो, समजलं? MSc न करता MSc लेवलच्या प्रश्नचं उत्तर देऊन मी आयएस झालो आणि MSc केलेले लोक नाही होऊ शकले. गणितमध्ये मी एवढा आहे, पण मला गणिताच्या बारकावे ज्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं सगळे माहीत नव्हतं. 48/4 आणि 56/4 यामध्ये फरक काय आहे?
त्या आठ पानी नोटमध्ये त्यातलं फरक मांडलेला आहे त्यांनी. तुमच्यापैकी नक्कीच काही लोक सांगू शकतील काय फरक आहे. हां माइक साधा भागाकार आणि दशकाचा भागाकार. साधा भागाकार आणि दशकाचा भागाकार हा फरक. ज्येष्ठाचा भागाकार दशक 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 दशकाचा भागाकार. हॅलो सर नमस्कार सर. हां बोला. नमस्कार. समसंख्येला समसंख्येने भागल्यानंतर भागाकारही सम आलेला आहे. बारा 48 चारनं भागलं 12 आला आणि 56 चारनं भागलं 16 आलं. फरक सांगा मला फरक. पहिली जी भागाकाराची क्रिया आहे 48/12 या ठिकाणी जे सॉरी 48/4 थोडा लांब ठेवत होते. या ठिकाणी चारने भागाकार करत असताना पहिल्या चारला स्वतंत्र भाग जातो काही बाकी उरत नाही. आठलाही स्वतंत्र भाग जातो. पहिले आठ बोला है. पहिले आठला 48 भागतोय बरोबर आहे ना. पण पहिले आठला चारला चारने चारला भागाकार केला. चार एक चार. पण तसे नाही करत म्हणून मी मुद्दाम बोलतो. मी तुम्हाला 48/4 करत असताना आठला आधी भागतो आपण. नाही भागत चारलाच भागतात. चारला ठीक. हा इथं उलट केलं तरी उत्तर येऊ शकतं. येऊ शकतं या गणितात येऊ शकते. पुढच्या गणितामध्ये त्रास देईल तो. नाहीच नाही येऊ शकत नाही. बरोबर. हा सांगा 56 मध्ये काय होतो. 56 मध्ये मात्र पहिल्या संख्येला भाग दिल्यानंतर बाकी एक उरते जी पहिल्या गणितात उरत नाही आणि तो जो दशक आहे तो आपल्याला एकक मध्ये कन्वर्ट करून एककासोबत जोडी घेऊन आपल्याला परत भागाकार करायचा. एकदम बरोबर. टाळ्या वाजवा जोराने. हे बारकावे मुलांच्या लक्षात आणून देण्यासाठी तुम्हाला समजावून सांगायची गरज नाही. या प्रकारचे प्रश्न मुलांसमोर टाकणे जेणेकरून ते आपोआप शिकत जातील. तसेच 981/9 किंवा 983 करू. 983/9 आणि 879/7 डोक्यात शिरला दोन्ही प्रश्न. 983/9 879/7 या दोन मध्ये काय फरक आहे. वेगळ्या पद्धतीने विचारतो हा प्रश्न. 981/9 तुम्ही सांगता सर. हा सांगा. नमस्कार सर. नमस्कार. पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे 981 किंवा 983 या संख्येमध्ये शतकस्थानी असणाऱ्या अंकाला जर भागलं तर 9 ने 9 पूर्ण 1 भाग जातो. मात्र दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये उदाहरण आहे म्हणजे भाज्य संख्या आहे 879 मात्र भाजक आहे 7 त्याच्यामुळे तिथे शतकस्थानच्या अंकाला भाग देत असताना त्या ठिकाणी 1 पूर्ण भाग जाऊन 1 उरतो. 1 उरतो आणि तो पुढे दशकात मिळवावा लागतो. ठीक आहे. आणि दशकामध्ये काय काय घडते या दोन्ही गणितामध्ये. हा सर पहिल्या उदाहरणामध्ये दशकस्थानी असणारा अंक जो आहे तो भाजक संख्येपेक्षा कमी आहे म्हणून तिथं आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल आणि नंतर दशक आणि एककाची जोडी खाली घेऊन नंतर त्याला पूर्ण भाग द्यावा लागेल. बिलकुल. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये. दुसऱ्या प्रश्नामध्ये सर शतकस्थानातून उरलेला जो काही शिल्लक बाकी आहे ती खाली घेऊन आणि पुढचा जो अंक आहे म्हणजे 7 या ठिकाणी परत तो खाली घेऊन ती जोडी तयार होईल 17 आणि तिथं त्याला 2 भाग जाईल आणि परत एकदा त्याच्यात बाकी उरेल आणि ती एकक स्थानचा अंक आणि. एकदम बरोबर आहे. धन्यवाद. शून्याने भाग द्यावा लागतो. खूप छान. हॅलो सर अशा उदाहरणामध्ये ज्यावेळेस आपण उदाहरण घेतो मुळामध्ये आपण ज्या दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत या संकल्पना स्पष्ट करताना कमी पडतो म्हणून त्या शून्याचा भाग घेताना थोडंसं हे होती. कारण या ठिकाणी आपण एककानं शतक संख्येला भाग दिलेला आहे सुरुवातीला. मग शतक संख्येला भाग दिल्यानंतर येणारी जी बाकी त्याच्यातली आहे शिल्लक ती दशकामध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर बाकीचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि या चर्चेवरून आपण कुठे शिरलो.
स्थानिक किंमत मुलांना जर समजलेलं नसेल तर भागाकार जमणार नाही। आतापर्यंत आम्ही चर्चा करत होतो गुणाकार येत असलेले मुलांना भागाकार शिकवणे म्हणजे त्यांना स्थानिक किंमत माहित आहे असे गृहीत धरलं कारण की गुणाकार येते। हे 60% मुलं आहेत यामध्ये तुमच्या गुणाकार आणि भागाकारच्या पातळीवर, त्याच्या खाली जी मुलं आहेत प्रारंभिक स्तरवरच आहेत 166 मुलं, बाकीची मुलं अंक ओळख आहे पण त्याच्या स्थानिक किंमत माहीत नाही, आणि असे भरपूर मुले आहेत, पूर्ण राज्यात भरपूर मुले आहेत। स्थानिक किंमत शिकवत असताना काहीतरी गोंधळ होत आहे, तुम्हा लोकांकडनं गोंधळ होत आहे। आता नवीन जे गणित संबोध कार्यशाळा घेतली जाते तिथे लक्षपूर्वक बसा, समजून घ्या हे एवढं अवघड काम नाही। स्थानिक किंमत शिकून टाकलं तर गुणाकार लवकर येईल, गुणाकार शिकवलं तर भागाकार लवकर येईल, हे काही अवघड नाही आहे। तर हे तुम्ही लोक करून घ्याल आणि टॉप 3 आणायचं उद्दिष्ट ठरवलं आहे तुमच्या जिल्ह्याने, टॉपर म्हणून का नाही ठरवलं? मी माझ्या मनातला गोंधळ सांगतो, मुख्यमंत्री महोदयांनी मला उद्दिष्ट दिला 3 जेव्हा मी शिक्षण सचिव म्हणून झालो, महाराष्ट्र राज्याला टॉप 3 आणायचे, तोच उद्दिष्ट यांनी आपल्या जिल्ह्यासाठी ठरवलं। मी विचार करायला लागलो की कसं नियोजन करता येईल टॉप 3 आणण्यासाठी, तर मला लक्षात आलं की या नियोजनामध्ये 2 माझ्या वर ठेवण्याचे मला नियोजन करावे लागेल, आणि ते मला अवघड वाटायला लागलं। म्हणून मी म्हटलं की आपण टॉपमध्ये जायचं याचंच नियोजन करू, जर पुढे जायचं ठरवत असणार तर टॉपर म्हणूनच ठरवायला पाहिजे, कुठलंही 3-4 ठरवायला नकोच, आणि ते ठरवता पण नाही येत कारण ते राज्य कसे वागतील आपल्याला काय माहीत। मग कोणतं दिल जी 2 तुम्ही तुमच्या वर ठेवू इच्छिता सांगा बरं मला। आपण टॉपर म्हणून काम करायचे, कुठे प्रयत्नामध्ये काही कमी झालं तर 3 येऊ, तो भाग वेगळा।